अंतरिम बजेटमध्ये कोणाला काय मिळालंय? झारखंडमध्ये भूकंप येऊ शकतो, मात्र हा कसला भूकंप असणार आहे? डॉक्टरांनी 7 फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा का दिलाय? हवामान बदलाचा जम्मू काश्मीरवर काय परिणाम होतोय? गाणी ऐकण्याचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो? या सगळ्या बातम्या आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधनं ऐकूयात. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 2 फेब्रुवारी, वार शुक्रवार. आजची पहिली बातमी आहे बजेटची. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अंतरिम बजेट मांडलंय. या बजेटमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घराचं आश्वासन, आशा सेविकांना आयुष्मान भारताचं कवच ही या बजेटमधली महत्वाची घोषणा आहे. या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 11.11 लाख कोटी रुपये एवढी भरभक्कम तरतूद करण्यात आली आहे. 2047 पर्यंत देशाला विकसित बनवण्याचा संकल्प मोदी सरकारनं जाहीर केलाय. या बजेटचं विश्लेषण ऐकूयात सकाळ समूहाचे मुख्य संपादक सम्राट फडणवीस यांच्याकडनं. गरीब कल्याण, गरीब हा शब्द मोदी गेले 10 वर्ष, एखादं भाषण अपवाद असेल कदाचित युनायटेड नेशन्समधलं जिथं त्यांनी गरीब हा शब्द वापरला नसेल, पण गरीब ह्या शब्दाभोवती मोदी सातत्यानं सगळी मांडणी करतात आणि त्यासाठी त्यांनी 2013 शेवटापासून ते आत्तापर्यंत चाय व्हायला ही भूमिकासुद्धा वारंवार मांडली. मी गरीब आहे, मी गरिबांचं कल्याण करणारा नेता आहे आणि ह्या बजेटमध्ये सुद्धा गरीब कल्याण हा शब्द निर्मला सीतारामन वापरला. प्रत्यक्षात गरिबांसाठी काय दिलं संशोधनाचा विषय आहे, कारण शोधायला गेलं तर आधीच्या ज्या योजना आहेत त्यांचं एकत्रित पॅकेज म्हणजे गरीब कल्याण असं त्यांनी आजच्या बजेटमध्ये मांडणी केली आहे. तर मंडळी, लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कोणत्याही घटकाला निराश न करता सादर करण्यात आलेलं हे बजेट आहे असं म्हणावंच लागेल. या बजेटचं अनालिसिस तुम्हाला isakar.com आणि सकाळ पेपर मध्ये सुद्धा वाचता येईल. आजची दुसरी बातमी आहे आणखी एका राज्यातल्या संभाव्य भूकंपाची. झारखंड मधल्या आघाडी सरकारचं अस्तित्व संकटात आलंय. या राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे. JMM चे नेते व माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन या कारवाईनंतर भाजपकडनं JMM च्या आमदारांना आमिष दाखवलं जाण्याची भीती पक्षाला वाटतीय. त्यामुळं JMM च्या आमदारांना हैदराबादमध्ये हलवण्यात आलंय. दुसरीकडे सोरेन यांच्या अटकेचं प्रकरण दिल्लीत सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलंय. सोरेन यांच्या अटकेला कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात केलेला दावा हा गंभीर म्हणावा लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना अटक होईल अशी भीती सिब्बल यांनी व्यक्त केली आहे. सोरेन यांना बुधवारी रात्री उशिरा जमिनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आली होती. अटक झाल्यामुळे सोरेन यांनी CM पदाचा राजीनामा दिला आणि आता JMM कडनं CM पदासाठी चंपई सोरेन यांचं नाव पुढे करण्यात येत आहे. श्रोत्यांनो, आजची तिसरी बातमी आहे ती एका रिसर्चची. कधी आपला मूड नसेल किंवा बोर होत असेल तर बऱ्याचदा आपण गाणी ऐकतो, पण एखादं वाद्य वाजवलं तर मन तरुण राहतं. असं आम्ही नाही तर ब्रिटनच्या एक्सेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी दावा केलाय. तर झालं असं आहे की ज्या लोकांचं वय हे 40 पेक्षा जास्त आहे अशा 1000 पेक्षाही जास्त लोकांवर संशोधन करण्यात आलंय. आता नेमकं कोणतं वाद्य वाजवायचं असा प्रश्न तुमच्या मनात असेल, बरोबर ना? तर या रिसर्चनुसार तुम्ही कुठलंही इन्स्ट्रुमेंट वाजवू शकता. विशेषतः पियानो वाजवल्यानं मन ॲक्टिव्ह राहायला मदत होते आणि फक्त वाद्य वाजवूनच नाही तर गाणं गायल्यानं सुद्धा चांगला फायदा होतो. या अभ्यासाच्या लेखिका ॲन कॉर्बेट म्हणतायत की संगीत मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि मेंदूची लवचिकता देखील यांनी वाढवू शकते. याला संज्ञानात्मक राखीव असं म्हणतात. ज्यांचा स्मृतीभ्रंश झालाय अशा व्यक्तींसाठी संगीत ग्रुप ऍक्टिव्हिटी ही फायद्याची ठरत असल्याचं अभ्यासातनं समोर आलंय. श्रोत्यांनो, चौथी बातमी आहे ती डॉक्टरांसंदर्भातली. राज्य सरकारच्या सर्व मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्टरांनी 7 फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय. निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रल मॉडनं या संदर्भात सरकारला पत्र दिलंय. पण आता डॉक्टरांना हा इशारा का द्यावा लागला हे समजून घेऊयात. निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था झालीय. बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये निवासी डॉक्टरांची राहण्याची सोयच नाहीये आणि तसंच
नियमित मानधन सुद्धा मिळत नाहीये आणि याच कारणांमुळे डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलंय. आजची पाचवी बातमी आहे ती छत्रपती संभाजीनगर मधली. पोटगीचे 30,000 रुपये भरल्यानंतर संतापाच्या भरात तलाक दिल्याचा प्रकार समोर आलाय. अदालत रोडवरल्या जुन्या कोर्टाच्या इमारतीत ही घटना घडलीय. पती पत्नींमधला वाद कोर्टात पोहोचलाय. पोटगीचे पैसे भरण्यासाठी सय्यद जावेद सय्यद रसूल हा कोर्टात पोहोचला होता. तिथून बाहेर पडत असताना त्याला पत्नी आणि तिचे भावंड भेटले. चिडलेल्या सय्यदनं पत्नीला मी तुला तलाक देतो असं सांगत 3 वेळेस तलाक हा शब्द उच्चारला. या प्रकरणी सय्यद विरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. आजची सहावी बातमी आहे जम्मू काश्मीरची. क्लायमेट चेंज हा शब्द आपण सतत ऐकत असतो आणि याचा अनुभव जम्मू काश्मीर मधले स्थानिक आणि पर्यटक घेत आहेत. ते गेले 2 महिने हिमवर्षावाची वाट पाहत होते. हिमवर्षाव आणि पाऊस नसल्यामुळं फळांचं उत्पादन आणि शेतीवर परिणाम झाला होता. अखेर गुरुवारी हिमवर्षावाला सुरुवात झालीये आणि स्थानिकांचा जीव भांड्यात पडलाय. हिमवर्षावामुळे गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम हे टुरिस्ट स्पॉट्स गर्दीनं गजबजले आहेत. हवामान खात्यानं 4 फेब्रुवारीपर्यंत हिमवृष्टीचा इशारा दिलाय. याचाच परिणाम दिल्ली आणि आजूबाजूच्या भागांवरही झालाय. दिल्ली, गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम मधल्या काही भागात वादळासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. आजची सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली. आपलं मनोरंजन करण्यासाठी तेलुगू चित्रपट रिलीज होतोय. पिंडम हा चित्रपट आज म्हणजेच 2 फेब्रुवारीला आहा या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 1930 एका घरात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असून 25 डिसेंबरला तो थिएटरमध्ये रिलीज झाला होता. तर व्यंकटेश दगुबातीचा सैंधव हा चित्रपट 3 फेब्रुवारीला अमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. त्यामुळे चित्रपट प्रेमींसाठी मनोरंजनाची ही खास मेजवानी असणार आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. सकाळच्या पॉडकास्टमध्ये करण्यात आलेला हा नवीन बदल तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. उद्या आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च नीलम पवार, प्रियंका चाबुकस्वार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.